शिवाजी महाराज की जय। भवानी शिवाजी हर हर। नमस्कार मंडळी, मी विराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सफर अनलिमिटेड यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, थेट गोविंदगडावरून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे, कारण की शिवजयंतीची पूर्वतयारी इथे चालू आहे आणि पाठीमागे तुम्हाला दिसतंय ते वाशिष्ठ नदीचं पात्र आणि इकडे सगळेजण वेगवेगळ्या गोष्टींची तयारी करत आहेत। तर चला तुम्हाला पूर्वतयारीचं दर्शन घडवतो। आपण गाड्याच्या पूर्व दरवाजाच्या इथे चाललो आहोत आणि दरवाजाच्या इथे आपल्याला ह्या माळा लावायच्या आहेत, ज्या मगाशी आपण ओवल्या होत्या। त्याचबरोबर गाडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आपल्याला केळबसुद्धा लावायचे आहेत, म्हणजे केळीची जी झाडं असतात ती लावायचे आहेत। तर असं सजवण्याचा कार्यक्रम चालू आहे, त्याच्यामुळे खूप जबरदस्त मजा येते। मार्च महिन्याची थंडी आहे आणि थंडीमध्ये सुद्धा काम करताना सगळ्यांचा जल्लोष हा खूप आहे। हे प्रभू, हे प्रभू, हरिनाथ कृष्ण जगन्नाथ। या या पुढे या पुढे। मुख्य प्रवेशद्वारापाशी जे आपण काम करत होतो ते पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण चालू आहोत रेडजाई मंदिराच्या इथे। रेडजाई मंदिराच्या इथे आपण अखंड ज्योत प्रज्वलित करतो, बरोबर? हो, त्याची सुरुवात आपण ज्योत प्रज्वलित करतो आणि जे रेडजा मातेचं जे मंदिर आहे त्याच्यावरती आपण गारणा घालतो। कशा प्रकारे हा शिवजन्म सोहळा साजरा करते त्याच्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे आणि जे काय कार्यभाग असेल तो व्यवस्थित तुझ्या कृपा आशीर्वादाने चांगला होवो असं गारणा करून तिथून मग जी ज्योत वरती सदरावरती येते आणि सदरावरती ते आपण शिवजन्मोत्सवपर्यंत पूर्ण दिवस पूर्ण रात्र अखंड पेटत असतो, ती अखंड प्रज्वलित करत ठेवतो। आणि चिपळुणातील असे बरेचसे ग्रुप आपल्या ठिकाणी येतात। आता 12 वाजल्यापासून तुम्ही बघाल की प्रत्येक ग्रुप इथून ज्योत पेटवून आपल्या जिथे जिथे म्हणजे साजरा करतात तिथे ते घेऊन जातात, म्हणजे दिवसभर म्हणजे शक्यतो सकाळपर्यंत हा कार्यक्रम चालू असतो। शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी हर 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 हर। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। रक्त रक्तात भिनलंय का? जय जिजाऊ जय शिवराय। Thank you.
मंडळी हा रोहन आहे आणि रोहनने राज्य सामाजिक प्रतिष्ठानची वेबसाईट बनवली आहे. तर या वेबसाईटवर त्याने बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जे कामकाज राज्य सामाजिक प्रतिष्ठान करतं गोविंदगडावर त्याची सगळी माहिती वगैरे त्याने दिलेली आहे. रोहन तू अजून काय सांगू शकशील की आता आपण काही वर्षांपूर्वी वेबसाईट लॉन्च केलीच होती पण आता आपण क्यू आर कोड लॉन्च करत आहोत. त्याचा उपयोग असाच येईल की आता तुम्हाला क्यू आर कोड आम्ही दाखवतो जाऊन, पण क्यू आर कोडमध्ये तुम्हाला विशिष्ट भागाची किल्ल्यावरील ऐतिहासिक माहिती बघायला मिळेल. आणि ठीक आहे मग आपण तिथेच जाऊया आणि तू एक्सप्लेन कर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. नक्कीच, आत्ताच म्हटल्याप्रमाणे आता एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला एक क्यू आर कोड दाखवत आहे. हे एक उदाहरण म्हणून पाण्याचा टाका आहे. मी माझ्या मोबाईलच्या गुगल स्कॅनरवरती गेलो, जस्ट स्कॅन केलं. अच्छा तू आता म्हणजे याच्यासाठी इंटरनेट आपलं ऑन लागेल बरोबर. इंटरनेट ऑन लागेल आणि गुगल लेन्समध्ये जाऊन जो क्यू आर आहे तो कोणीही जो येणारा जाणारा माणूस आहे ज्याला मोबाईल वापरता येतो त्याने फक्त स्कॅन करायचं आहे बरोबर. बरोबर, येस. तर अशा प्रकारे ती लिंक ओपन होईल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटवरती जाऊ शकताय. आता फॉर एक्झाम्पल हे पाण्याचं टाकं आणि तुम्हाला त्याची माहिती आहे. पण तत्पूर्वी आणखीन एक गोष्ट इथे छान तुम्हाला बघायला मिळेल. इथे तुम्हाला आपण येथे आहोत हे तुम्हाला इथे नोटीस होईल की संपूर्ण किल्ल्यामध्ये तुम्ही कुठल्या भागामध्ये आता उभे आहात. आणि त्याचबरोबर एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला ही माहिती बघायला मिळेल. सो अशा प्रकारे आपण त्याचा किल्ल्याचा इतिहास आपल्याला माहिती करून घ्यायचा असेल तर ह्या क्यू आर कोडचा उपयोग करू शकता तुम्ही. अतिशय सुंदर गोष्ट आहे रोहन, कारण की प्रत्येक वेळी आपल्याला गाईडची आवश्यकता नाही. जर असे छोटे छोटे क्यू आर कोड आपण प्रत्येक ठिकाणी लावले तर इतिहासाची जी काही ठिकाणं असतात किल्ल्यांवर बऱ्याच लोकांना माहीत नसतात तर ती थोडक्यात आपल्याला अशा प्रकारे कळू शकतील. खूप सुंदर, थँक्यू. जय शिवराय. आम्ही बुरुंडी दापोली तालुक्यातून आलेलो आहोत. तर आमचं हा 6वं वर्ष आहे शिवज्योत नेण्याचं आणि प्रत्येक वर्षी आम्ही दरवर्षी नवीन नवीन किल्ला घेत असतो. तर त्या किल्ल्याची माहिती होण्यासाठी आमचं जरा कोकणामध्ये बुरुंडी गावामध्ये शिवजयंती जरा कमी प्रमाणात व्हायची. त्या शिवजयंतीचं शिवाजी महाराजांचं थोडंसं महात्म्य वाढावं आणि त्यासाठी आम्ही शिवजयंती साजरी करतो.